वाशिगाव संघ पाठवा मैदानामध्ये ओपनिंग फलंदाज आपले आणि आपला 12th मॅन लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे प्लीज. ही स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतो यूट्यूब वर, त्यामुळे काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आणि त्यासाठी आम्हाला तुमचं बहुमूल्य सहकार्य अपेक्षित आहे आणि ती सहकार्य आम्हाला मिळेल अशी आशा करतो. हिरामनजी आणि मुकेशजी आपण पाहतोय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाशिगाव संघाचं नेतृत्व ते करत आहेत आणि त्यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. या धाव फलकाचा पाया मात्र त्यांना रचायचा आहे. तुम्हाला एक चांगली धावसंख्या तळुली संघाच्या समोर उभारावी लागेल, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप देखील खूप चांगली आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण त्याचा अनुभव घेतलाय, ती गोष्ट एक्सपिरियन्स केली आणि तळुली संघाकडनं मात्र पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी करतील ज्ञानेश्वरजी मडवी. नक्कीच आमचे गुणलेखक विघ्नेशजी मडवी सांगतात की गेल्या सामन्यामध्ये फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट या गोलंदाजाने घेतल्या होत्या. पंच नदीम सरांचा इशारा आलाय, मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले, गेम इज ऑन अँड 40+ ऍक्शन बिगिन्स. पहिलाच बॉल असेल ज्ञानेश्वर यांच्या समोर असतील हिरामनजी पाटील. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा क्रॉस बॅटेड फटका डीप स्कोर लेग मिड विकेटच्या मध्ये बॉल चाललोय. रवी पाटील वेगाने बॉलवर येत आहेत. तोपर्यंत पास सिंगल कंप्लीट होते, फंबलिंग झाले. बॅकअप येईपर्यंत दुसरी धाव बघा वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे घाट झालाय फलंदाजाचा. अति हवेस बरोबर नके, लालच बुरी बला आहे मित्रांनो. आणि यावेळेस मात्र मुकेश गोल्डन डक नव्हे तर डायमंड डकचा शिकार ठरताय. हे क्रिकेटमध्ये खूप दुर्दैवी असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही एकाही चेंडूचा सामना न करता मैदानाच्या बाहेर जाता. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर वाशिगाव संघाचं झालंय. केडी यांचं रनिंग कॅच लोअर मध्ये दिशा पकडलाय आणि दुसऱ्या बॉलवर दुसऱ्या विकेट पतन होते. तिसऱ्या बॉलवर वाशिगाव टीमला लागलेला हा दुसरा हादरा असेल. यावेळेस मात्र हिरामनजी पाटील असतील तंबूच्या आश्रयाला जाताना.
काय झेल पकडला विनायक यांनी, कॅच ऑफ द डे किंवा कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरवू शकतो मित्रांनो. आणि तरुणाईलाही लाजवेल असा फिटनेस विनायक दादांचा आपल्याला या कॅच मध्ये पाहायला मिळेल. लाजवाब आफलातून अगदी शब्द कमी पडतील त्यांच्या या कॅच साठी. अनिलजी सुतार आले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. संजू सुतार आहेत मात्र स्ट्राईकला. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि फक्त धाव फलकावर जर आपण पाहिलं तर पाच धावा लागल्यात. यावेळेस वेगवान चेंडू खोल पद्धतीचा, मात्र बॉलला अडवलंय आणि सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच कंप्लीट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल ने धावफलक मात्र सहाच्या घरामध्ये जाऊन पोहोचले चार बॉलच्या समाप्तीनंतर. नक्कीच त्या झेलची चर्चा मात्र आज दिवसभरात राहील. झेल तो पकडला विनायक यांनी लाजवाब अफलातून. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खोदून काढले. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. बॉल पडल्यानंतर टर्न झाला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय मात्र डिक्लेअर झोन आहे. मग त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. सिंगलने धाव फलक. दोन गडी व सात धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ज्ञानेश्वरजी मंडवी यांची. पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर रनआउट देखील आला. दुसऱ्या बॉलवर चौकार जो की हिरमनजी पाटील यांच्या बॅटमधून आला होता. नाही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच वन बॉल टू गो. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर दोन बॉलवर दोन सिंगल. पाच बॉलचा खेळ झालाय. सात धावा धाव फलकावर. यावेळेस डान्सिंग नाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट बॉलला खेळून काढले. लॉंग बॉलला बॉल जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगलच फक्त कंप्लीट केली जाते. तर पहिल्या षटका समाप्तीनंतर यावेळेस वाशिगाव संघाची धाव संख्या आपण पाहतोय दोन गडी बाद आठ धावा धाव फलकावर. आपण पाहताय जय गजानन 40 प्लस क्रिकेट संघ कुक्षक गाव आयोजित मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2022. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचक म्हणून आमच्या सोबत जोडले गेले ज्यांचं नेहमीच आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन वेळोवेळी राहत असतं आणि त्यांच्याबरोबर माझ्या समालोचनाची सुरुवात ज्यांच्या सोबत झाली ते की याच व्यासपीठावर आणि तेच समालोचक अर्थातच आदरणीय उमेशजी म्हात्रे सर. त्यांचा आवाज आपण उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विघ्नेशजी मळवी आमच्या सोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून बट्टी दांडेल आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि डीजे वर आहेत मयूर साऊंड म्युझिक मुवमेंटचे अजय. दुसरा षटकाला सुरुवात होते. अजय यांचा हा बॉल वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपरने काम मात्र पूर्ण केले. प्रभाकरजी आलेत गोलंदाजी मार्कवर आणि हा येतोय मात्र डॉट बॉल. अनिलजी सुतार आहेत स्ट्राईकला. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस बॉल ऑफ केले. बेमिसाल टायमिंग टेम्परामेंट इम्प्रोवाइज केलंय फटक्याला आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार यावेळेस मात्र अनिल सुतार यांच्या बॅटमधनं. काय टायमिंग चाललंय अगदी मिडल ऑफ द बॅट. यावेळेस पा डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट किपरने घेतला यश त्यांचा वेध आणि स्क्वेअर लेग पंचांचं बोर्ड गेले हवेत. मुकेश आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि षटकार ठोकल्यानंतर मात्र दमदार कमबॅक करतोय गोलंदाज प्रभाकर पाटील. तिसरा हादराव लागतोय वाशिगाव संघाला. मनोज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आम्ही सर्व संघाने एक विनंती करू इच्छितोय. आज आम्हाला एकूण 10 मॅचेस खेळवायच्यात आणि बरोबर 11:24 झाले तर तिसरीच मॅच सुरू आहे. त्यामुळे आपल्याला थोडस आम्हाला सहकार्य करावं लागेल. नवीन फलंदाजाला विनंती असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अगोदरच आपण आपलं रेडी राहायचंय स्वतःला सेट करून घ्यायचंय.
मनोजी मात्र अलग पांचव्या क्रमांकावर ते असतील स्ट्राइकला आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा सज्ज होतील प्रभाकरजी पाटील। तीन बॉल त्यांनी टाकलेत, एक षटकार, एक डॉट बॉल आणि एक विकेट, हे त्यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण राहिले। आणि धाव संख्या धाव फलकावर आहे 14 धावा आणि तब्बल 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत। यावेळेस मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, थोडं शांत आणि डोक्याने खेळावं लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल। यावेळेस अक्षरशः गोदून काढले, मिड विकेटला बॉल चाललाय, वन बाउन्स, क्षेत्रश खूप वेगाने बॉलवर येतोय, पहिली धाव कंप्लीट केली गेली आहे। विकेट किपर एंडला जर थ्रो झाला असता तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। मात्र थ्रो झाला तो म्हणजे बॉलर एंडला, तोपर्यंत पहा 2 धावा। मनोज मात्र यांच्या खात्यामध्ये 8 झाल्या, त्यांच्या अकाउंटचं झाले ओपनिंग आणि टीमची धाव संख्या झाली आहे 16। अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, 4 ओव्हरची मॅच मित्रांनो आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे। यावेळेस बॉलला सोडून दिले फलंदाज मनोजी मात्रे यांनी आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल आला। त्यांना वाटलं कदाचित वाईट असू शकतो, मात्र पंच सांगतायत नाही, इट्स अ लीगल डिलिव्हरी आहे। एक बॉलचा खेळ शिल्लक, हाफ ट्रॅकर या बॉलला सोडून दिले, मात्र यावेळेस चांगला निर्णय फलंदाजाचा, कारण अंपायर आम्हाला सांगतायत येस इट इज अ व्हाइट बॉल। टीमची धाव संख्या 17 अवांतर रुपयाच्या धावामध्ये एकाची भर पडते। यावेळेस पा फुलेलेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही विकेट किपरच्या हातामध्ये बॉल। 2 ओव्हरची समाप्ती मित्रांनो या ठिकाणी झाली आणि वाशिगाव संघाची टीमची धाव संख्या आहे 3 गडी बाद 17 धावा धाव फलकावर। जाऊया पुन्हा एकदा डीजे अजय यांच्याकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत। पूर्ण केल्यात 20 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमचे पंच म्हणून नदीम सर आणि आकाश सिंग सर खूप चांगली कामगिरी अगदी पहिल्या मॅच पासून करत आहेत, अगदी योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून आलेत। आणि आता मात्र 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। संदीप पाटील यांनी 2 बॉल हाताळले, 2 बॉलवर त्यांनी रन्स खर्च केल्या 3 आणि समोर असतील पुन्हा मनोज मात्रे। इथे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल वाशिगाव टीमला। गतिपरिवर्तन याला वाटतो अक्षरशः खोदून काढले, सरळ बॉल जातोय स्कोलेकच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। विनायक केणी यांच्याकडनं कोणत्याही चुकीची अपेक्षा नसेल तेवढी टीमला आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी गारद होईल। फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल मनोज मात्रे। यावेळेस मात्र होतील बाद 14 हादरा वाशिगाव टीमला। Yeah.
साठी जी आहे आमचे गुणलेखक आम विघ्नेश जी मडवे आम्हाला सांगतायत की दुसरी तिसरी आणि चौथी विकेट जी गेली आहे ना ती पहिल्या ओव्हर दुसऱ्या ओव्हर आणि तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलला गेले. काय योगायोग पहा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काशीनाथ पाटील आले आता मात्र सहाव्या क्रमांकावर आणि ते असतील नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असतील संजू सुतार. अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी संदीप पाटील यांची. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटी खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवला जातोय आणि मिळेल फक्त सिंगल स्ट्राईक. रोटेट झाली आणि यावेळेस मात्र काशीनाथजी पाटील असते स्ट्राईकला. धाव संख्या एकाने पुढे सरकते 21 धावा. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक. टू बॉल्स टू गो. आपण पाहतोय काशीनाथजी पाटील स्टान्स घेत आहेत अंपायर कडून. यावेळेस बॅक फुटला गेलेत. पॉवर जनरेट केली आहे मात्र बॉल सरळ जातोय विनायक केणी यांच्या हातामध्ये आणि अजून एक कॅच या मॅच मधली ते पकडतायत. तीन कॅचेस आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये पकडल्यात आणि यावेळेस फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जातील. काशीनाथजी पाटील ठरतायत गोल्डन डकचा शिकार. पहिले तर तीन झेल पकडलाय केणी दादांनी या मॅच मध्ये. तिसरा झेल नवीन फलंदाज सत्यवंशी भगत आलेत मैदानाच्या आतमध्ये सातव्या क्रमांकावर. मात्र ते असतील नॉन स्ट्राईकला. संजू सुतार मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा षटक संदीप पाटील यांचा. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय आणि सरळ बॉल जातोय लॉंगरला बळीरामजी पाटील यांच्या हातामध्ये आणि तिसरं विकेट ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे संदीप पाटील यांनी. फलंदाज क्रमांक 6 संजू सुतार मैदानाच्या बाहेर जातील. थँक्यू सो मच डीजे अजय. आम्ही कॉल करतोय करावे विरुद्ध दिवा यानंतरचा जो सामना असेल. या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल म्हणजे या शेवटच्या षटकानंतर दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय कृपया आपण टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. करावे 40+ विरुद्ध दिवा 40+. लक्ष्मणजी भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर आणि पहा गोलंदाजी याची धुरा पुन्हा या शेवटच्या षटकामध्ये चिंतामणजी वैती दादांकडे सोपवण्यात आली. गेल्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी त्यांची राहिली होती. गोलंदाजी असेल फलंदाजी मध्ये असेल दोन्ही क्षेत्रामध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरी या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी केली. ते चिंता म्हणजे वैती दादा सहावं षटक चौथं षटक घेऊन येत आहेत. लक्ष्मणजी भोईर आहेत स्ट्राईकला. क्षेत्रामध्ये हलकस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते चिंतामण दादांकडनं. नॉन स्ट्राईकला सत्यवान भगत. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन झाले स्कोअर कार्डवर 21-21 विथ लॉस ऑफ 6 विकेट. आता या 6 बॉलवर किती रन्स येतील किती धाव संख्या धाव फलकावर वाशिगाव संघ उभारते चला पाहूया. यावेळेस वेगवान खोलू पद्धतीचा चेंडू हलक्या त्याने फक्त याला दिशा दिली. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉलरला थ्रो केला जातोय मात्र थ्रो बराचसा वाईड होता. चिंतामण दादांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल फेकला होता क्षेत्ररक्षकांनी आणि बॅक तर बॅकअप खूप चांगला मिळालाय. थांबवले फक्त एका धावेवर सिंगलवर. माफ करा दोन धावा आल्या त्या बॉलवर. दोन धावाने धाव फलक 23 या धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लक्ष्मण भोईर काय करतील या पुढच्या बॉलवर. फुल टॉस बॉल यावेळेस टायमिंग जुळलं नाही. मिडल वर आला असता बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता मात्र बॉल शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध अडवला जातोय आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगलने स्ट्राईक झाली रोटेट. यावेळेस मात्र सत्यवंशी बघत असते स्ट्राईकला. टीमची धावसंख्या 24 अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते का किंवा तर फलंदाजाकडनं यावेळेस आक्रमण केलं जाणार या 4 बॉलवर.
कोलोबदेचा बॉल यावेळेस मात्र बॉल बॅकडाव समोरच्या दिशेने खेळून काढले. लॉंगाचा क्षेत्रक वेगाने येतोय. बॉल कलेक्ट करतोय. बॉल रनला थ्रो केला जातोय. सत्यवंदाचा बॉल कलेक्ट करतायत. यशने उद्ध्वस्त करतायत. आकाश सिंग यांचं बॉल हवेमध्ये जातोय आणि फलंदाज क्रमांक 7 या ठिकाणी गारा होतो वाशिगाव टीमचा. लक्ष्मण भोईर बॅक टू द पवेलियन. चोवीस धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्कोर लेग मंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सत्यवान भगत तंबूच्या आश्रयाला. अजूनही 2 बॉलचा काय शिल्लक. पंचवीस धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भास्करजी म्हात्रे आलेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 क्रमांकावर. चला थोडं स्पीडअप करायचंय. त्यावेळी संघाला आम्ही विनंती करतोय कृपया जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 2 बॉल आहेत. धाव संख्या धाव फलकावर आहे 25. यावेळेस वेगवान चेंडू टाकतायत की आगीचे निखारे टाकतायत. चिंतामंदा नवती व्हेरिएशन पहा त्यांच्या गोलंदाजीमध्ये. कधी स्लोअर वन, कधी हाफ ट्रॅकर, कधी बाउन्स रन. यावेळेस पहा खोल पद्धतीचा बॉल आणि तोही अतिशय वेगवान डॉट बॉल. अजून एक वेगवान बॉल. हलकीशी स्लाईज एज घेतली. विकेट किपरला बीट केले. घोषक क्षेत्रामध्ये बॉल जातोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये वाशिगाव संघाने धावा लागल्या धाव फलकावर ते म्हणजे 26 आणि 27 धावांचं टार्गेट असेल त्यावेळी टीम समोर. तर या करावी विरुद्ध दिवा दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्याशी टॉस का बॉस मध्ये जोडायचे. मोरावकर साहेबांना विनंती की आपल्या शुभ असते आपण या मॅचचा टॉस करायचा. तर दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती करतो या आपण टॉस का बॉस मध्ये. तर त्याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाले अरविंदजी पाटील साहेबांचं. चला अरविंद चंदू पाटील जे दिवागावचे आहेत त्यांचं शुभागमन झालंय या व्यासपीठावरती. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्या शुभ हस्ते उमेश सर टॉस या ठिकाणी केला जाईल. मी पाटील साहेबांना विनंती करतो या आपण टॉस का बॉस मध्ये. दोन्ही संघांचे संघनायक करावी आणि दिवा. दिवा संघाचे संघनायक आलेले आहेत. करावी संघ येत आहेत. दोन्ही संघांचे संघनायक आमच्याशी जोडले गेलेत. मी कॅप्टन्सला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण टॉससाठी जो कॉईन म्हणण्यात येतो आपण बघून घ्यायचा आहे. एका बाजूला 40+ मास्टर आहे. दुसऱ्या बाजूला या कुक्षेत नगरीचे शिल्पकार आदरणीय सुरज पाटील साहेब यांचा फोटो आहे. तुम्हाला सुरज पाटील किंवा 40+ असा कॉल करायचा. मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण कॉल करायचा आहे. तर कॉल या ठिकाणी असेल दिवा संघाचा कॉल असेल. मास्टर आहे कॉल आणि सूरज पाटील आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय करावे 40+ संघाने.
पाच ओव्हरच्या मॅच मध्ये तुमचा डिसिजन सर्वप्रथम आम्ही जाणू इच्छितो. डिसिजन तर मी आता लगेच घेणार नाही, कारण की जे 11 प्लेयर जे खेळतात ते आम्ही सर्व मिळून डिसिजन घेतो, त्याच्यामुळे मी आताच लगेच सांगू शकत नाही. नक्कीच डिसिजन थोड्या वेळाने तुम्ही सांगाल. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप नियोजन आणि खूप तंत्रशुद्ध स्पर्धा अगदी सकाळच्या सत्रापासून आम्हाला आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत तुमचा अनुभव या मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश केलाय कसा आहे? मैदान तर एकदम सुंदरच आहे, की आपण नेहमी वेगवेगळ्या मैदानात खेळत असतो, पण इतर जेव्हा आपण खेळतो जसं आपण एकदम हिरवगार आणि असं स्टेडियम मध्ये खेळल्यासारखं असं फील येतो, आणि असं एकदम सुंदर असं मैदान तयार केलेलं आहे. थँक्यू सो मच. जातोय दिवस संघाचे संगणक आमच्या सोबत जोडले गेले. दादा, डिसिजन जरी करावे त्यांनी पेंडिंग ठेवला असेल, तर एकंदरीतच 40+ आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळाडूंचा फिटनेस आहे, ज्या पद्धतीने 40+ या स्पर्धेला गती देण्यात आली गेल्या काही वर्षांपासून, आणि ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी रंगते, याबद्दल तुमचं काय मत आहे? टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने बदलते आणि त्या अनुषंगाने 40+ साठी आयोजित असलेली एवढी मोठी स्पर्धा, त्याकडे तुम्ही कसं बघताय? मी कॅप्टन आहे, माझा सहकारी इथं आहे, त्याला बोलायला मी चांगले. मी पाटील साहेब तुमच्याकडे येतोय. तुम्ही देखील एक चांगले आयोजक आहात, अनेक स्पर्धा तुमच्याही माध्यमातून दिवा असेल ऐरोली विभागामध्ये होत असतात. तुमचा एकंदरीत अनुभव कसा आहे या स्पर्धेबद्दल? खूपच छान मैदान आहे आणि सुंदर मैदान आहे. सूरज पाटील माझे मित्रच आहेत, त्यांचा मी खूप खूप आभार आहे. खरंच सुंदर रचना आखले कुक्षेत या संघाने, मला खूप आनंद झाला. मला तुम्ही मंचावर बोलवलं, नाणेफेक माझ्याकडून घेतले, तुमचा खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच पाटील साहेब. मी आपणास विनंती करतो या आपण व्यासपीठावर स्थानापन्नवा दोन्ही संघांना आम्ही देतोय शुभेच्छा. तर उमेश सर, टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकल्या करावे संघाने त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे, आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या दुसऱ्या इनिंग साठी आपल्या सोबत आवाज असेल आमचे मार्गदर्शक आदरणीय उमेशजी म्हात्रे सर यांचा. थँक्यू, थँक्यू सो मच. 27 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय की एका बाजूला वाशिगाव आहे आणि दुसऱ्या बाजूला तलवली 40+. अरविंद चंदू पाटील यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो. आपण असंच व्हायचं आहे, तुमचं सरचे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल आउटसाइड डॉप स्टंप, आकाश सिंग या पंचांचा इशारे ते व्हाइट बॉल. अभंतर स्वरूपानं संघाचा श्री गणेश इथं झालाय. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बलिराम पाटील आणि विनय केनी. बॉलर नेम चला वाशिगाव मनोज म्हात्रे. ओव्हर नंबर 1 मध्ये नवनाथ भोईर षटकाला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल वाईट टाकलाय, बॉलर तयार, उर्द विकेट. यावेळेस पाप बिगेट करण्याचा प्रयत्न, इथं रनआउटची संधी होती परंतु तिथे मिसफिल्डिंग झाली, खराब फिल्डिंग झाली शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान, आणि 2 रन इथं अंकित झालेले आहेत. 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता पुढे जाते 3 आकड्यावरती. 27 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ भोईर, पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉल वरती 2 रन, म्हणजे एक बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 3, अजूनही रन करायचे आहेत 24. 27 धावसंख्येचं लक्ष होतं या मॅच मध्ये. बलिराम पाटीलच्या बॅट मधून या 2 रन आल्यात. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली बलिराम पाटीलनं. यावेळेस पहा बॅकवर जाऊन कट केला बॉल, कव्हर क्षेत्रामध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत क्विक सिंगल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. आणखीन एक सिंगल आली बलिराम पाटीलच्या बॅट मधून, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 4. एक एक सामना या संघानं जिंकला. वाशिगावनं पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी सानपाडा या टीमला परास्त केलं, आणि दुसऱ्या मॅच मध्ये तलवली गाव या टीमनं मात्र कोपरी या संघाला परास्त केला. यावेळेस पहा खूप चांगली फिल्डिंग, इथे रन मात्र मिळणार नाही. मिडविकेटच्या दरम्यान अनंतनं बॉल खूप चांगली फिल्डिंग केली, डॉट बॉलचे होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 4. 27 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये.
यावेळी स्पास स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. खूप चांगला फटका विनायकच्या बॅट मधून. बॉल चालला गोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळेल विनायकला आणि या सिंगल न आपला अकाउंट उघडलेला आहे विनायकनं. टीमची धावसंख्या पुढे जाते 5 आकड्यावरती. अजूनही 22 रनचं लक्ष दूर आहे. इथून तुम्हाला तलवली संघाला, तलवली संघाने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय, खूप चांगली बॉलिंग केली, खूप चांगली फिल्डिंग केली आणि त्याचबरोबर खूप चांगली बॅटिंग सुद्धा केली. मागच्या मॅच मध्ये विनोद पाटील ने खूप चांगली सुरुवात करून दिली तलवली टीम साठी. यावेळी स्मार्ट ट्रॅकर बॉल आवत आहे, शत्ररक्षक बॉलच्या खाली हिरामन पाटील तिथे पोहोचला नाही, परंतु खूप चांगला एफर्ट होता. बॉल अडवलाय, तिसरा रनचा प्रयत्न होताना दिसतोय परंतु थांबवलाय मी म्हणेन विनायक केनेनं. आणि या दोन रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता पुढे जाते 7 या आकड्यावरती. 7 धावा करावे टीम, तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय तुमचा प्रलंबित आहे, निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे करावे टीम. यावेळेस पाप बॅकवॉटर जात असताना बॉलला दिशा दिली पॉइंटच्या दरम्यान, तोपर्यंत सिंगल आली विनायकच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर मात्र ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय क्रीडांगणामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर वरती बिनगडीबाद 7. 27 करायचे आहेत, टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, अजूनही 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 19 धावा, अजूनही मॅच संपलेली नाही मित्रांनो. वाशिगावनं इथून तुम्हाला बॉलिंग चांगली झाली, वाशिगावची विकेट रेग्युलर इंटरवल मध्ये तुम्हाला प्राप्त झाले, डॉट बॉलचा पर्सेंटेज आला तर कमबॅक होऊ शकते वाशिगाव या टीमचं. अजूनही चान्स आहे, मॅच अजूनही संपलेली नाही. दोन्ही टीमला 50-50 आहे. 18 बॉल आणि रन करायचे आहेत 19. मुकेश सेकंड ओव्हर मध्ये मुकेश म्हात्रे आलाय स्वतःच पहिला आणि सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. मुकेश म्हात्रे स्ट्रायकिंग इन ला आहे विनायक केने. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, इथे पंचांचा सिग्नल आलाय नदीम सरांचा, लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आले आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता पुढे जाते 9 आकड्यावरती. 27 करायच्या होत्या या मॅच मध्ये, अजूनही रन करायच्या आहेत 17 बॉल मध्ये 18 रन. बॉलचं इक्वेशन आता अगदी समीप आलेलं आहे, परंतु आता विकेट घ्याव्या लागतील. ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहे वाशिगाव 40+ संघ. विकेट जर प्राप्त झाल्या तर कमबॅक होईल मी म्हणेन 40+ वाशिगाव संघाचं, असं म्हणायला काही हरकत नाही. मुकेश म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस पहा खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. मनोज म्हात्रे आहे, खूप चांगली फिल्डिंग होते डीप स्क्वेअर लेगला मनोज म्हात्रेची. तोपर्यंत सिंगल आली बलिराम पाटीलच्या बॅट मधून आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बनवते आहे एक मॅजिकल आकड्याकडे. मॅजिकल आकडा आपल्या स्क्रीन वरती 10 रन. 10 नंबरची जर्सी आपण सातत्यानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिली. क्रिकेटचा गॉड भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यानं 23 वर्ष क्रिकेटची सेवा केली. बॉलर तयार, यावेळेस पाहून दिवत खेळलाय, खूप चांगला फटका गॅप मधून बॉल चाललाय कऊ कॉर्नरला, क्लिअर करणारा हा विनायकच्या बॅट मधून चौकार.
टीमची धावसंख्या आहे 29 अजूनही 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये आता सामना क्लियर झालाय मी म्हणेन असं काही मनाला हरकत नाहीये तलवली टीम समोर यावेळेस खूप चांगली बॅटिंग करतोय विनायक केने इथे बॉल चाललाय घोषांकी क्षेत्राकडे आणि तिथे स्पर्श झालाय दोन रन कंप्लीट झाल्या किती नशीबवान आहे विनायक यावेळेस पास डायरेक्ट हिट केला आणि इथे मात्र तिसरी रन पूर्ण चौथ्या रनचा प्रयत्न आणि 4 रन कंप्लीट झालेले आहेत धावून 4 रन बनवलेले आहेत यस पंच 5 रन म्हणजे घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेल्यामुळे म्हणजे या बॉल वरती 5 रन आले 5 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे जाते 21 या आकड्यावरती अजूनही 6 करायचे आहेत माफ करा 26 या आकड्यावरती अजूनही फक्त 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये 27 रनचं लक्ष होतं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस इथं जिंकला होता 4 रन यस यस रिकन्सिलेशन केलाय पंचांना या बॉल वरती रन आलेले आहेत फक्त 4 धावून काढलेल्या फक्त 2 रनची गरज आहे टीमची धावसंख्या 25 ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे खूप महागडी गोलंदाजी मुकेश म्हात्रेजी विनायक केनेनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये फक्त 2 रनची गरज आहे यावेळेस पहा शपल होणं ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु सिंगल देऊन जाईल विनायकला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 26 फक्त 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये आणि शेवटचा बॉल शिल्लक म्हणजेच 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे तलवली 40+ या टीमला खूप चांगली बॅटिंग केली विनायक केनेनं खूप चांगली बॅटिंग केली बलिराम पाटीलनं या मॅच मध्ये अगदी सातत्य राखलाय यावेळेस पहा 100 कॅच घेण्याचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे काहीही गरज नव्हती परंतु आता शेवटच्या बॉल वरती विकेट पडली तलवली 40+ टीमची बलिराम पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे तोपर्यंत जाऊया एक ऐकूया सुमधुर संगीत थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय तलवली 40+ टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज विनोद पाटील आणि अनंत सुतार बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये फक्त 1 रनची गरज आहे सामना अक्षरशः क्लिअर केला तलवली 40+ संघानं दुसरा विजय असेल मी म्हणेन तलवली 40+ संघाचा यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट इनसाइड आउट टेनिस क्रिकेटचा एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर विनोद पाटीलच्या बॅट मधून चौकारानं हा सामना फिनिश केलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय तलवली 40+ संघाचं अभिनंदन आणि जाऊया आपण सत्कार समारंभाकडे चला व्यासपीठावरती काही मान्यवर इथं उपस्थित आहेत आदरणीय श्रीमान अरविंद पाटील साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमचे कुक्षेत गावचे 40+ चे कॅप्टन योगेश पाटील यांच्या शुभास्ते आम्ही करतोय त्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय श्रीमान अरविंद चंदू पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय त्याचबरोबर किशोर पाटील इथं उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल त्या अगोदर किशोर पाटील आमचे परममित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय
त्याचबरोबर आणखीन एक सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय श्रीमान विजय खंडागले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी राजेंद्र चौधरी यांच्या शुभास्ते त्यांचा शुभ सन्मान आणि सत्कार आम्ही करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. Oh, thank you.